आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुप्रिया. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स. जे लोक चळवळ करत आहेत, चळवळीचे नेते आहेत, ज्यांच्याकडून समाजाची अपेक्षा आहेत, असे नेते जर सरकारशी सहमत होत असतील तर मराठ्यांना नेता कसा मिळणार? असा सवाल माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी खासदार संभाजी छत्रपती यांना केला आहे. नरेंद्र पाटील हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी हा सवाल केला. महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे म्हणून संभाजीराजेंनीच कौतुक केलं होतं. कोल्हापूरला सारथीचं केंद्र, नाशिकला सारथीचं केंद्र होणार होतं. त्याचं पुढे काय झालं माहीत नाही. तरी पण छत्रपती संभाजीराजे महाविकास आघाडीशी सहमत आहेत. चळवळीचं नेतृत्व करणारे लोकांचं सरकारशी सहमत आहेत तर मराठ्यांना नेता मिळणार कसा? असा सवाल पाटील यांनी केला. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.